रेमडेसिवीर कोरोनावर रामबाण औषध नाही हे आम्ही नाही म्हणत, तर तज्ज्ञ सांगतात रेमडेसिवीरमुळे केवळ लक्षणांची तीव्रता कमी होते. रेमडेसिवीरचा सरसकट वापर करू नका असं आवाहन तज्ञ डॉक्टर करतात. रेमडेसिवीरचा सरसकट वापर टाळण्याचं आवाहन तज्ज्ञांनी केलेलं आहे. सध्या राज्यातल्या कोरोना रुग्णांवर सर्रास रेमडेसिवीरचा वापर होतोय, त्यामुळे कृत्रिम तुटवडाही निर्माण झालाय. तर हे रेमडेसिवीर रुग्णांवर सरसकट वापरू नये असं तज्ज्ञ म्हणतात. साथीच्या रोगांवर हे औषध नेहमीच वापरलं जातंय. कोरोनावर ते काही प्रमाणात परिणामकारक ठरले, पण रेमडेसिवीर लाईफ सेव्हिंग ड्रग नाही असा निष्कर्ष WHO काढलाय. रेमडेसिवीरनं फक्त लक्षणांची तीव्रता कमी होते, त्यामुळे त्याचा सर्रास वापर टाळण्याचं आवाहन केलं आहे. ताडोबातल्या वाघिणीची चाल म्हणजे मुंबईत लवकरच 4 नवे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. कोरोनाची दुसरी लाट लक्षात घेता हे नवे कोविड सेंटर सुरू केले जातील. मे महिन्याच्या मध्यात किंवा जूनच्या सुरुवातीला ही सेंटर सुरू होतील. मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी ही माहिती दिली आहे. कांजूरमार्गमध्ये 2000 बेड्सचं कोविड सेंटर उभारलं जाईल. यात 200 ICU बेड्स असतील. मुंबई महापालिकेनं 100 व्हेंटिलेटर खरेदीचा निर्णय घेतलाय. शिवाय ऑक्सिजनच्या 3 टँकचीही व्यवस्था केली जाणार आहे. व्हेंटिलेटर खरेदीसाठी पालिकेने टेंडर प्रक्रियेला सुरुवात केली. 17,27,50,000 खर्च करणार आहे. ऑक्सिजन टँकसाठी 93,72,000 खर्च करणार आहे. नव्या जम्बो कोविड सेंटरमध्ये या सुविधा उपलब्ध होतील. कोविड प्रतिबंधक लसींचा साठा संपल्यानं रायगड जिल्ह्यातील लसीकरण थांबवण्यात आलं होतं, पण आजपासून पुन्हा एकदा लसीकरण सुरू होत आहे. रायगड जिल्ह्यासाठी कोविशिल्ड लसींचे 16,700 डोस शनिवारी प्राप्त झालेत, तर कोवॅक्सिनचे 72 डोस आले आहेत, त्यामुळे आजपासून लसीकरण पुन्हा सुरू झालंय. अमरावती जिल्ह्यात सुद्धा सध्या लसीकरण केंद्र बंद केली आहेत. कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यातील 60 लसीकरण केंद्र बंद करण्याची वेळ आली आहे. लसींचा साठा संपल्यामुळे लसीकरण केंद्र बंद केली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1,90,334 नागरिकांचं लसीकरण झालं आहे. राज्य शासनानं मुंबई महापालिकेला 99,000 कोविशिल्ड लसी शनिवारी उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यापैकी 49,000 मात्रा शासकीय आणि पालिकेच्या रुग्णालयांना दिल्या आहेत. त्यामुळे शनिवारी पुन्हा एकदा मुंबईतील काही केंद्रांवर लसीकरण सुरू झालं, पण अद्यापही लसींचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाहीये. खासगी रुग्णालयांमधली 71 केंद्र त्यामुळे बंद आहेत. राज्यात शुक्रवारी 96,39,806 लाभार्थ्यांचं लसीकरण झालं. या 10,42,608 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला, तर 5,04,357 आरोग्य कर्मचाऱ्यांना दुसरा डोस दिला आहे. कोरोना लसीच्या तुटवड्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये कलगीतुरा रंगलाय. केंद्राकडून लस पुरवठा होत नसल्यानं तुटवडा निर्माण होत असल्याची तक्रार राज्य सरकारनं केली आहे. यावर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी उत्तर दिलंय. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या 3 राज्यांना 1 कोटीपेक्षा जास्त लसीचे डोस पुरवले आहेत अशी माहिती त्यांनी दिली आहे. कोवॅक्सिनवरून महाराष्ट्र आणि छत्तीसगडमध्ये राजकारण केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे